नरेंद्र मोदी के मन की बात कार्यक्रम की 100वीं कड़ी शुरू हो गई है। जालना जिले में बड़ी संख्या में भाजपा ने इस आयोजन की सफलतापूर्वक तैयारी की। जालना शहर के संतोषी माता मंदिर क्षेत्र में आयोजित कार्यक्रम में केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे के साथ बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता शामिल हुए। नरेंद्र मोदी के मन की बात कार्यक्रम में 100वें एपिसोड के प्रसारित होने के साथ ही बीजेपी की ओर से वर्ल्ड रिकॉर्ड बनाने की तैयारियां कर ली गई है। इस कार्यक्रम में मन की बात के माध्यम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश में होने वाली विभिन्न घटनाओं, सामाजिक कार्यक्रमों में आम नागरिकों के साथ होने वाली विभिन्न गतिविधियों का जिक्र कर आम नागरिकों से संवाद करते हैं। इस कार्यक्रम को विश्व स्तर पर सबसे ज्यादा देखे जाने वाले कार्यक्रम के रूप में मान्यता प्राप्त है, इसलिए इस कार्यक्रम का विश्व स्तर पर कीर्तिमान बनाने के लिए भाजपा की ओर से सभी बूथों पर श्रोताओं तक पहुंचने की तैयारी कर ली गई है। आज अपने लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांचा 100वा मन की बात का कार्यक्रम आपल्या ऑल इंडिया रेडियो प्रसारित झाला। आपण बघितलं असेल की त्यांनी मागील 100 एपिसोड मध्ये वेगवेगळे विषय घेऊन सर्वांना, युवकांना, युवतींना, जनसामान्यांना त्यांनी इथं आपल्याला प्रेरित केलं की आपले स्वतःचे उद्योगधंदे उभारा, आत्मनिर्भर बना, ग्रामीण भाग असेल, डोंगराळ भाग असेल, स्वच्छतेला त्यांनी तिथं महत्त्व दिलं की काय लोक स्वच्छतेसुद्धा डोंगराळ भागामध्ये कशी स्वच्छता करते, त्याचप्रमाणे पर्यटनच्या स्थळी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांनी कशा पद्धतीनं समजा एक कमळाचा आपण तिथं व्यवसाय बघितला, तर अशा वेगवेगळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून इथं आपल्याला प्रेरणा मिळते की आपण स्वतःसाठी, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हाच आम्ही नेहमी त्यांची प्रेरणा घेतो। आज माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, तसेच आमचे सर्व प्रभागातील नागरिक आणि पूर्ण पत्रकार बंधू, तसेच आमचे पूर्ण मित्र कंपनी, मित्रमंडळी यांच्या वतीनं अतिशय सर्वांना शांतपणे हा 100वा एपिसोड पाहिला आणि माननीय नरेंद्रभाई मोदी यांचे विचार सर्वांना शांतपणे ऐकले, त्याबद्दल मी सर्वांचे सुद्धा धन्यवाद इथं व्यक्त करतो। आपले पत्रकार मित्रांचे सुद्धा मी तर खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला नेहमीच याचं ह्या प्रत्येक गोष्टीची उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रेरित केलेलं आहे, त्यांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केलेला मन की बात हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा आज 100वा एपिसोड आज प्रसारित करण्यात आला आणि हा एपिसोड केवळ आपल्या देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा लोकांनी आज ऐकलेला आहे आणि जागतिक पातळीवर एकाच प्रधानमंत्र्याचं भाषण एकाच वेळेस ऐकण्याचा आज उच्चांक झालेला आहे। आजच्या एपिसोडमध्ये 100 जे काही मन की बातचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये या देशातल्या ज्या कलाकृती आहेत, या देशातले जे काही तळागाळामध्ये काम करून सामान्यचं जीवन उंचावण्यासाठी काम करतात अशांना हायलाईट करून 100 या एपिसोडमध्ये आपण काय काय केलं, एवढंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनीसुद्धा मोदीजीबरोबर हा एपिसोड बघितल्याचं आज त्यांनी मुद्दामून या ठिकाणी नमूद केलेलं आहे। मला असं वाटतं की एक प्रधानमंत्री आपल्यासोबत मनमोकळेपणाने बोलतो, सामान्य माणसाला बोलतो, अशा प्रकारची भावना या देशातल्या आम आदमीची झालेली आहे, त्यामुळे एकदम लोकप्रिय अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। जालन्यामध्ये अशा प्रकारचे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथवर असे कार्यक्रम घेण्यात आले आणि आज सार्वजनिक ठिकाणी दोन मोठाले कार्यक्रम घेण्यात आले, एक आमचे शहराचे अध्यक्ष राजेश राऊत आणि आपले पांगारकर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि सामान्य आणि आम नागरिकसुद्धा या मन की बात कार्यक्रमाला महिला पुरुषासह या ठिकाणी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।